नमस्कार, स्वयंपाकघर वाहिनीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण अजून एक पारंपरिक पाककृती बघणार आहोत आणि ती पाककृती म्हणजेच पंचामृत. पंचामृत हे प्रत्येक सणावाराला नैवेद्यासाठी विशेष करून केले जाते. पंचामृताशिवाय सोहळ्याचा स्वयंपाक पूर्ण होतच नाही. चवीला आंबट गोड आणि यामध्ये विशेष करून हिरव्या मिरच्या घातल्याने एकदम झणझणीत होते. एरवी ही वेगळी भाजी म्हणून करायला एकदम छान आहे हे पंचामृत. यामध्ये आपण जे जिन्नस घालणार आहोत त्या जिन्नसांपासून तिखट, गोड, आंबट, खारट, तुरट अशा सगळ्या चवी एकत्र येतात, त्यामुळेच ह्याला पंचामृत असं म्हणतात. चला तर मग हे पंचामृत आपण आता कसं करायचं ते पाहूया. मध्यम आचेवर आपली कढई गरम करायला घेऊया. ही कढई चांगली गरम झाली की आपण ह्याच्यामध्ये जवळपास 2 टेबलस्पून तेल घालूया. कढईमध्ये घातलेले तेल चांगले गरम झाले की आपण त्यामध्ये आता आपली मोहरी घालूया. मोहरी व्यवस्थित तडतडून झाली किंवा तडतडायला लागली की मग आपण त्यामध्ये जिरे घालूया. या पंचामृतामध्ये आपण जवळपास 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. याहून थोडंसं जास्त जरी घातलं तरी चालेल. सहसा पंचामृताला चांगली तरी येण्यासाठी त्यामध्ये आपण नेहमीपेक्षा जेवढं तेल वापरतो त्यापेक्षा थोडंसं जास्तच तेल वापरतात. यानंतर कडीलिंबाचे 7-8 पानं, ह्या पानांचा छान रंग आणि वास आपल्या ह्या पंचामृतामध्ये येईल. थोडासा हिंग. आता आपण ह्याला किंचित हलवून घेऊया. यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया. या मिरच्या आपल्याला 1 इंच आकाराच्या चिरून घ्यायच्या आहेत. या आपल्याला फार बारीक चिरून घ्यायच्या नाही आहे. जर आपण या मिरच्या फार बारीक चिरून घेतल्या तर आपलं पंचामृत खूप तिखट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला हे तेवढ्या बारीक चिरून घ्यायच्या नाही आहे. यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं घालूया आपण. हे खोबरं मिरच्यासोबत आपण चांगले 15-20 सेकंद व्यवस्थित परतून घेऊया, ते पण मध्यम आचेवर. आपल्याला गॅस जास्त मोठा करायचा नाहीये. खोबऱ्याला थोडासा लालसा रंग आला आणि किंचित मंद असा वास यायला लागला की मग आपण आपला जो चिंचेचा कोळ आहे तो यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालूया. या चिंचेच्या कोळासाठी लिंबाच्या आकारा एवढी चिंच घ्या आणि ती साधारण तासभर आधी पाण्यात भिजून घ्या आणि त्याचा घट्ट चिंचेचा कोळ करून घ्या. याला आता आपण मिसळून घेऊया सगळ्या जिन्नसांबरोबर. आणि आपल्याला हा आटू द्यायचा नाही आहे, त्यामुळे आपण यात लगेचच आपला जो गूळ आहे तो गूळ घालूया. हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिसळून झाले की आपण यामध्ये पाणी घालूया. साधारणतः आपण यामध्ये 3 वाट्या पाणी घालणार आहोत सगळं व्यवस्थित शिजण्यासाठी. तुम्ही लागल्यास कमी जास्त पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये लगेचच भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालणार आहोत. कूट व्यवस्थित मिसळून घेऊया. कूट व्यवस्थित मिसळून झाला की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. त्यानंतर काळा मसाला, लाल तिखट आणि हळद घालूया. काळा मसाला आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये काळ्या मसाल्यामुळं आपल्या पंचामृताला छान चव तर येणारच आहे, सोबतच हा काळा मसाला पंचामृताला रंग आणण्याचं देखील काम करतो, त्यामुळे थोडंसं जास्त जरी घातला तरी काही हरकत नाही. यामध्ये जो काळा मसाला वापरलेला आहे त्याची देखील कृती आपल्या या स्वयंपाकघर वाहिनीवर तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला मध्यम कमी गॅसवर हे पंचामृत जवळपास 30 ते 35 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत ह्या पंचामृताला तेल सुटत नाही तोपर्यंत हे पंचामृत आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. याला हळूहळू जसं हे शिजत राहील तसं तसं ह्याला तेल आपोआपच सुटत राहील. थोडंसं तेल सुटायला लागलं आणि चांगलं घट्टपणा आला आपल्या पंचामृताला की आपण समजून घेऊ शकतो की आपलं पंचामृत व्यवस्थित शिजून झालेलं आहे आणि ते खायला तयार आहे. मधून मधून शिजताना हे पंचामृत व्यवस्थित हलवून घ्या, व्यवस्थित पाहून घ्या, जेणेकरून ते करपणार नाही, कढईला खालून चिटकणार नाही. तुम्ही या पंचामृताला झाकण ठेवून मंद आचेवर व्यवस्थित शिजू शकता, पण मध्ये मध्ये त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता साधारणतः 30 ते 35 मिनिटानंतर आपलं पंचामृत शिजलेलं आहे, त्याला व्यवस्थित तेल देखील सुटलेलं आहे आणि त्याला छान घट्टपणा देखील आलेला आहे. याला आपण नेहमीपेक्षा जास्त थोडंसं तेल घातलं तर ह्याला छान तेलाची तरी येते. शिजून आपल्या या पंचामृताला रंग देखील छान आलेला आहे.
हे कढईच्या कडा चांगलं सोडू लागलेला आहे, म्हणजेच आपलं पंचामृत व्यवस्थित तयार आहे, आपलं पंचामृत नैवेद्यासाठी तयार झालेलं आहे। चला तर मग आपण आता हे गरम गरम पंचामृत खायला घेऊया। चवीला आंबट गोड पण झणझणीत हे पंचामृत तुम्ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता। शिवाय हे पंचामृत 3-4 दिवस आरामशीर टिकून राहते। तुम्हाला आपल्या या पारंपरिक पंचामृताची कृती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि हे घरी करून पाहायला विसरू नका। आम्हाला ट्विटर आणि फेसबुकवर फॉलो करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ खूप खूप शेअर करा। अशा अनेक पारंपरिक पाककृत्या तुम्ही आपल्या स्वयंपाकघर वाहिनीवर पाहू शकता। हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप आभार।